नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. जे यूट्यूब व्हिडिओच्या खाली कमेंट केलेले असतात काही प्रश्न, तर त्या प्रश्नांचे उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसंच बरेचसे मित्र मला प्रोत्साहित करत असतात, तर त्या मित्रांनाही मी या ठिकाणी धन्यवाद मानणार आहे. आणि काही प्रश्न शेवगा शेतीवरचे जे बारीक असतात, बेसिक प्रश्नापासून ते मोठ्या प्रश्नापर्यंत किचकट प्रश्नसुद्धा असतात, तर त्याचे एक दोन चार प्रश्नच घेतलेत मी आणि त्याच्यावर आपण बोलूया. तर पहिला प्रश्न आहे अमोल कीर्तनकर सरांचा. आणि अमोल कीर्तनकर सर म्हणत आहेत की खूप छान माहिती दिली सर, शेवगा लागवड उन्हाळ्यात शेवगा लागवड करावी का, या व्हिडिओच्या खाली त्यांची कमेंट आहे. तर खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद. माझा एक प्रश्न असा होता की शेवगा या वनस्पतीचे आयुष्य किती असते. काका चव्हाण जे आहेत नाशिकचे, ते लहानपणापासून एक शेवग्याचं झाड पाहत होते. त्या झाडाचं वय अंदाजे आता 60 वर्ष असेल. आणि जेव्हा आपण व्यावसायिक उत्पन्न घेतो तेव्हा कमीत कमी 8 ते 9 वर्ष आपण त्याचं व्यावसायिक उत्पन्न घेऊ शकतो. हा कमीत कमी शब्द महत्त्वाचा आहे. आणि 14-15 वर्षापर्यंतसुद्धा उत्पन्न घेतलेले व्यक्ती आहेत, जे 14-15 वर्षांत सुद्धा चांगलं उत्पन्न या शेवग्याच्या झाडापासून मिळतं. बेटा एक मिनिट तुम्ही चूप बसता थोडा वेळ. ओके. तर जेव्हा आपण व्यावसायिक उत्पन्न घेतो तेव्हा 8 ते 9 वर्ष कमीत कमी याचं उत्पन्न घेऊ शकतो, पण 15 ते 16 वर्षापर्यंत आपण याचं उत्पन्न नक्कीच घेऊ शकतो. आणि झाड शेगा त्याला कंटाळत नाही, पण आपण त्याची शेती करायला नक्कीच कंटाळतो. तर हा अमोल कीर्तनकर सरांचा प्रश्न. अमोल सर धन्यवाद, तुमचे काही कमेंट खूप चांगले आहेत. दुसरा प्रश्न आहे दिलीप बोंद्रे सरांचा. शेवग्यातील नर झाड कसे असते यावर त्यांनी हा प्रश्न विचारला होता. आणि त्यांनी एकाखाली एक असे टक 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 5 प्रश्न विचारले आहेत नर झाडासंदर्भात. तर त्यांचा पहिला प्रश्न होता की शेवग्यातील नर झाडांचे फायदे तोटे काय. तर शेवग्यातील नर झाडाचे फायदे तोटे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत मी. आणि फायदा म्हणजे असा की त्याचा जो पाला आहे तर पाला काढून आपण त्याची पावडर तयार करू शकतो, हा पाला आपण जनावरांना खायला देऊ शकतो. तोटा म्हणजे हाच की ते नर झाड आपल्या शेंगा देणार नाही. ज्या उद्देशानं आपण ती शेती करतो, ज्या उद्देशानं आपण ते झाडं त्या ठिकाणी लावलेली आहे शेंगा काढण्यासाठी, त्या उद्देशानं आपल्याला ते शेंगा देणार नाही आहे नर झाड. पण हे नर झाड आपल्याला पाला नक्की देईल आणि त्या पाल्यामध्ये पौष्टिक तत्व देखील जास्तीत जास्त असणार आहेत. दुसरं आहे नर झाड किती दिवसात ओळखता येतात. याला कमीत कमी 4 ते 5 महिने लागणारच आहेत. जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा हे झाड झपाट्यानं वाढतं, आणि जेव्हा हे झाड झपाट्यानं वाढतं तेव्हा लक्षात येतं आपल्याला. पण असं नाही की ते झाड नर झाडच असायला हवं. तर दुसरा दिलीप बोंद्रे सरांचा प्रश्न आहे की याची दुसरा प्रश्न झाला की कसं ओळखायचं, ते 4 ते 5 महिने आपल्याला लागणार आहेत झाडं ओळखायला. आणि या झाडाला फुलं अजिबात लागत नाहीत, हिरवीगार पानं असतात आणि वर वाढतं. वर वाढतं म्हणजे की त्याच्या शेंडा छाटणी जरी केली तरी शेंड्याच्या बाजूने त्याची बगल फूट येणार आणि ती वर जाणार आहे. आजूबाजूच्या फांद्याचं विस्तार हे झाड होऊ देत नाही. हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांचा तिसरा प्रश्न होता की त्याची रोग प्रतिरोधक शक्ती कशी असते, किती असते. तर त्याची रोग प्रतिरोधक शक्ती किती असते हे मोजतात येणार नाही, पण चांगली असते, इतर झाडांपेक्षा नक्कीच चांगली असते. चौथा त्यांचा प्रश्न आहे त्याचा की हे नर झाड काढून टाकावे की ठेवायचे. आता हा तुमचा प्रश्न राहिला. याचा फायदा मी सांगितला तुम्हाला की याच्या पाल्यापासून आपण चांगली पावडर तयार करू शकतो आणि जनावरांना देखील हा पाला खाऊ घालू शकतो. ही पावडर आपण खाऊ शकतो, खूप चांगले पौष्टिक तत्व या पावडरवर असतात. माझा एक व्हिडिओ देखील आहे शेवग्याच्या पावडरवर. माझ्या मते काढून टाकण्यापेक्षा असे 2-4 नर झाड असावेत शेतामध्ये ज्याचा पाला काढून आपण त्याचं पावडर तयार करू शकतो. म्हणजे शेवटचा प्रश्न आहे की जर हे झाड काढून टाकलं तर त्या ठिकाणी दुसरे झाड लावायचं का. लावायचं ना, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न आहे अश्विन सुर्वे यांचा की सर मला शेवगा लागवड करायची आहे, मला सीडचे मार्गदर्शन करा आणि कुठे सीड्स अवेलेबल होतील ते सांगा, तुमचा नंबर भेटला तर बरं होईल. अश्विन सर, तुमच्यासारखा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे की एक विश्वासपूर्ण सीड कुठं मिळणार आहे. तर सुर्वे सर तुम्ही कुठेही असाल, तुमचा जिल्हा काय असेल, जिथं असेल तिथं आजूबाजूचा एखादा प्लॉट बघा आणि त्या ठिकाणी तुम्ही बियाणे घ्या. आणि मी सर्वांना हे सांगू इच्छितो की प्लॉट बघा आणि त्या प्लॉटवाल्यांकडून बियाणे घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट त्या शेतकऱ्याला विचारा की तुमचं मला पूर्णपणे मार्गदर्शन हवं आहे आणि ज्या बिया तुम्ही देत आहे त्या बियांची जबाबदारी तुम्ही घेता का, हा एक प्रश्न विचारा. कारण कालच मला एक काल नाही परवा हा परवा संध्याकाळी रात्री एक 9 वाजता फोन आला होता की त्या शेतकऱ्यांनी 1 किलो बियाणे घेतले आणि अशा शेतकऱ्याकडून ते बियाणे घेतलेले आहेत ज्यांचा यूट्यूबला व्हिडिओ आहे, चांगला फेमस व्हिडिओ आहे, 1 लाख लोकांनी पाहिलेला व्हिडिओ आहे. तर त्यांच्याकडून बियाणे घेतलेत आणि
हजार बिया लावल्यात आणि हजार बियापैकी एक झाड उगून आले, एक झाड। त्यांनी त्या बिया त्यांच्या दोन तीन मित्रांना दिल्या 50-50 बिया लागवडीसाठी, त्यांची स्वतः तीस आलं तर त्यांची स्व बिया उगून आलेले नाही। आता जो कोणी शेतकरी आहे तो ज्याने बिया विकलेले आहेत त्यांना, त्यांनी काही ते जाणूनबुजून केलं नसणार आहे, पण त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी बिया विकलेले आहेत त्यांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी या शेतकऱ्याला बियाणं फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण 1 किलो बियाणं चांगल्या क्वालिटीची बियाणं देणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। तर बिया घेताना आपण तीच काळजी घ्या की एखाद्या शेतकऱ्याकडून बियाणं घ्या आणि त्या शेतकऱ्याला एवढं विचारा की तुम्ही या बियांची जबाबदारी तुम्हाला घेणं गरजेचं आहे, तुम्हाला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, तर त्याच्याकडून बियाणं घ्या, हरकत नाही। आणि जर नाही कुठून बियाणे भेटले तर जबाबदारी घेणारे मार्गदर्शन करणारे दोन लोक आपल्याकडे खास आहेत, बाळराजी ठेमेकर आहेत, नितीन कोटमे सर आहेत। या दोघांचे नंबर मी व्हिडिओच्या खाली देतो किंवा लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या। बाळराजांचा नंबर आहे 7350-32-1122, यांचा दुसरा नंबर आहे 7350-280-522, आणि नितीन कोटमे सर आहेत जे येवलेलं असतात त्यांचा नंबर आहे 9403696714। या दोघांकडून तुम्ही बियाणे घेऊ शकता, यांच्याकडे असेल ओडिशी प्लॉट, ओडिशी जातीचे त्यांच्याच प्लॉटमधील बियाणे आहेत। तर बिया घेताना ह्या काळजी घ्या आणि ऑनलाईन बियाणे शक्यतो माझ्यामध्ये घेऊच नका, कारण ऑनलाईन लोक काही जबाबदारी घेत नाहीत। काही लोकांना चांगले अनुभव आहेत ऑनलाईनचे आणि काही लोकांना वाईट अनुभव आहेत। पुढचा प्रश्न घेऊयात, स्वाती काळे मॅडमचा, यांचा प्रश्न थोडा इंटरेस्टिंग आहे। स्वाती मॅडम म्हणतायत की नमस्ते सर, शेवग्याचे बी भिजून लावलं पण ते भिजवलेलं बी उरलंय, तर हे बियाणं पुन्हा वाळवून ते पुन्हा वापरता येईल का, वापरलं तर उगेल का, काही बिया वाया जातील? तर स्वाती मॅडम असं नाही चालत, एकदा आपण बियाणं 12 तास भिजवतो आणि त्यातला जो मगज असतो, बियाच्या आतमध्ये जो पांढरा मणी असतो, पांढरा मगज असतो, तो फुगून जातो 12 तास भिजवल्यामुळे, आणि तो आपण जमिनीत लावला तर तो उगून येतो, कारण त्याच्यामध्ये उगवण्याची, आता त्या बियाला पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्याची प्रक्रिया आधी चालू झालेली असते की आता आपल्याला उगवायचं आहे आणि आता आपल्याला जीवन भेटलेलं आहे, पुढचं जीवन जे आहे, पुढची पिढीचं जनरेशन जे आहे ते झालेलं ऑलरेडी त्यांची मान हे झालेलं असतं, तर त्यामुळं याला परत वाळवून परत लागवडीसाठी नाही वापरू शकत। त्यामुळे आता हे बिया तुम्ही भिजवलेले आहेत ते लावून टाका आणि काही बिया शिल्लक असतील तर बांधाच्या आजूबाजूला लावा, झाडाच्या शेताच्या आजूबाजू जिथं कुठं जागा असेल तिथं लावा, काही बिया तुम्ही घराच्या परसबागेत लावा, काही बिया तुम्ही कुंडीत लावा। होऊ शकतं की ज्या बिया तुम्ही शेतात लावल्यात तिथं 100% उगून येणार नाहीत, आल्या जरी काही रोपं दगावतात, बुरशी लागते, त्या ठिकाणी हे तुम्ही रिप्लेस, नंतर हे रोपं तुम्ही रिप्लेस करू शकता, पण या बिया वाळवून पुन्हा त्या वापरू नाही शकत। योगेश उमरे सर म्हणताय, सर तुळजापूरला विजिट द्या, मी विजिट सर्वत्रच करणार आहे, यांचा 6 एकरचा प्लॉट आहे, विजिट मी सर्वत्र करणार आहे, पण काय होतं ना ऑलरेडी विजिटच्या काही कमिट्समेंट दिलेले शब्द दिले असतो मी लोकांना की तुमच्याकडे यावेळेस येतो त्यावेळेस येतो, तर त्या मला अगोदर पूर्ण कराव्या लागतात आणि त्यानंतर मी तुमच्या नवीन रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणार आहे। आम्ही विजिट करतो, विजिटवरून एक विषय पुन्हा हा येतो की आम्ही विजिटचे कसे चार्जेस घेत नाही, कारण ह्या विजिट आम्ही स्वेच्छेनं करत असतो, त्यामुळं आम्ही आमच्या वेळेनुसार आमच्या सवडीनुसार आम्ही ह्या प्लॉट विजिट्स करतो। रविवारच्या दिवशीच आमची शक्यतो प्लॉट विजिट असते किंवा एखादा सुट्टी असेल, हॉलिडे असेल, त्या दिवशी आम्ही प्लॉटची विजिट करतो, पण आम्ही याचे काही आम्ही चार्जेस वगैरे काही अप्लाय करत नाही। कोणाची इच्छा असेल तर जाण्यायेण्याचं भाडं ते देतात, खूप लांब असेल तर, जसं सोलापूरला उमरग्यालावर गेलो होतो, किंवा लांबचं असेल ज्या ठिकाणी मुक्काम करावं लागेल अशा ठिकाणी, काही ठिकाणी जायच्याचे जास्तीचं आम्ही भाडं घेतलेलं आहे, एक दोन ठिकाणी मी घेतलेलं आहे जायच्याचं भाडं, त्यांनी दिली देऊ केलेलं आहे, मी घेतलेलं आहे, काय काय त्यात गैर काही नाही वाटलं मला, पण आम्ही असं चार्जेस फीज वगैरे काही घेत नाही, त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट आपले विजिट्स असतात, याच्यातून पैसे कमावतो कोणी म्हणत असाल आम्ही पैसे कमवतो, तर ते त्यांनी त्यांच्या विचाराप्रमाणे वैचारिकतेप्रमाणे विचार केलेला आहे, त्यांची वैचारिकता त्यांना लाभ असो। पुढचा प्रश्न घेऊयात, अनिल शिंदे यांचा, डोंगर उतारावर शेवगा येईल का, पाणी खूप आहे बोअरवेलचे आणि कोणती जात लावावी? शेवगा शेतीच्या यशोगाथा पाहून हुरळून जाऊ नका या व्हिडिओला, हा ही कमेंट अनिल शिंदे सरांची। अनिल शिंदे सर, मी एक व्हिडिओ टाकला होता की डोंगर उतारावर माळरानावर शेवगा लावला, हा जितेंद्र बनकर अहमदनगर यांचा प्लॉटचा व्हिडिओ होता, तो डोंगर उतारावर शेवगा लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही। शेवगा हे मुळात रानटी पीक आहे, त्यामुळे डोंगर उतारावर येईल, पण जेव्हा आपण व्यावसायिक शेती करत असतो
त्याच्यातून काहीतरी आपल्याला अपेक्षा असते उत्पन्नाची, तेव्हा आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे. आता डोंगर उतारी जमीन नक्कीच माळराने जमीन असेल, म्हणजे ही वापरातली जमीन तर नसणार आहे. अशा ठिकाणी आपल्या जमिनीची मशागत करून घेणं गरजेचं आहे. पण डोंगर उतारचे ते मला आय नो की आय डोंट नो की तुम्ही तिथे मशागत करू शकाल का, ट्रॅक्टर होईल त्या ठिकाणी होईल का नाही माहीत नाही मला. पण जर होत नसेल तर खड्डे जे घ्यायचे आहेत आपल्याला रोपं लावताना बिया लावताना, ते जरा मोठे खड्डे घ्या. त्याच्यामध्ये शेणखत, गांडूळ खत, निंबोळी खत, इतर जे ऑर्गॅनिक खतं आहेत ते खतं टाका त्यात खड्ड्यामध्ये चांगले. काळी माती असेल तर काळी माती टाका आणि त्या ठिकाणी मग ही लागवड करा, त्यामुळे झाडं चांगली येतील. पाणी पुष्कळ आहे तुमच्याकडे, खूप चांगली गोष्ट आहे. डोंगर उतारावर पाणी टिकत नाही तेही सुद्धा शेवग्याला मानवतच आहे, पण जेव्हा पाणी लागेल तेव्हा देऊ शकता. पण डोंगर उतारावर तुम्ही शेवगा शेती नक्की करू शकता. आणि मी त्या मित्रांना विनंती करू इच्छितो की जे लोक डोंगर उतारायची जमीन आहे म्हणून काही शेती करत नाही, बऱ्याच जणांची पडीक शेती असते, अशा ठिकाणी प्रयोग करून पाहायला हरकत नाही. अर्ध्या गुंठ्यामध्ये सॉरी अर्ध्या एकरमध्ये प्लांटेशन करून पहा आणि तुम्हाला त्याचा अनुभवसुद्धा येईल. तर आता माझ्यामध्ये एवढं थांबूयात प्रश्नावर. काही मित्र आहेत आपले जे मला वारंवार प्रोत्साहन करतात, प्रोत्साहन देतात, एखादा व्हिडिओ चांगला असेल तर चांगला आहे म्हणतात, एखाद्या व्हिडिओमध्ये काही कमी राहिली असेल तर त्या व्हिडिओमध्ये ही कमी आहे असंही सांगतात. आणि विविध टॉपिक देखील देतात मला की या सर या विषयावर व्हिडिओ बनवा म्हणून. या व्हिडिओच्या खाली मी सर्वांना एकच विनंती करतो की या व्हिडिओच्या खाली कमेंट, चांगला व्हिडिओ वाईट व्हिडिओ असे नका करू, एकच कमेंट करा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे, हीच कमेंट करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचा टॉपिक नक्कीच ॲड करेन. हे जे मित्र आहेत जे मला वारंवार आपल्या व्हिडिओला कमेंट करतात आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात आणि फोन देखील करतात, तर यांचे नावं घेतो मी. काही लोक काही मित्रांची नावं राहिली असतील तर त्याबद्दल मी अगोदरच माफी मागतो. तर शेख हबीब सर आहेत, शेख हबीब सर परभणीचे असतील, परभणीचे आहेत माझ्या मते पत्रकार आहेत ते. सॅन्टी परदेशी, संतोष परदेशी आहेत, रोहित परदेशी, अमित परदेशी आहेत, ब्रह्मा विष्णू महेश्वर महेश्वरांची ती त्रिकूट आहेत. अंकुश माळी सर एक आहेत जे नेहमी प्रोत्साहन करतात, अजूनमधून फोन करतात, हे बहुतेक उस्मानाबाद कळमचे आहेत. समाधान शिंदे जालटा फाटा या ठिकाणचे आहेत औरंगाबादचे. नितीन देशमुख कुठले आहेत मला माहीत नाही, पण नितीन देशमुख सरांना नाही विसरू शकत मी, खूप चांगलं मोटिवेट केलं आहे त्यांनी मला. अली सय्यद आहेत सोलापूरचे, हे सुद्धा वारंवार कमेंट टाकतात, वेगवेगळे टॉपिक देतात, चांगल्या गोष्टी सांगतात, वाईट गोष्टी देखील व्हिडिओमधल्या सांगतात. संदेश महानुभाव सर आहेत, त्यांचे देखील प्रश्न चांगले असतात. सत्यनारायण लिंगमपल्ली, सत्यनारायण सर ही बरंच आम्ही बऱ्याच वेळा फोनवर डिस्कस करतो कसं करायचं, त्यांचा सध्या नवीन प्लॉट आहे. स्वाती देसले मॅडम आहेत, यांचे एका कमेंटमध्ये कमीत कमी 3 ते 4 प्रश्न असतात. जिज्ञासू वृत्तीच्या मॅडम आहेत, खूप चांगलं. अजय पाचोरे सर असतात, यांनी मला व्हिडिओचे टॉपिक दिलेले आहेत. सचिन गुत्ते सर आहेत, गजानन पोळे सर आहेत, गजानन पोळे सर यांनी खूप मोटिवेट करतात, विविध आयडिया देतात. गणेश जाधव आहेत तुळजापूरचे, प्रतीक राऊत आहेत जिल्ह्यातील माणूस आहे मुंबईचा आहे, एकनाथ फडतरे सर आहेत अक्कलकोटचे आहेत, अमोल कीर्तंकर सर आहेत, अमोल कीर्तंकर सरांची कमिटी आपण आता प्रश्नामध्ये घेतली होती, अभिजित कवितके सर आहेत, फोटोग्राफर आहेत, छंद आहे त्यांचा, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. वर्षा कदम मॅडम आहेत, सागर पवार आहेत, गजानन कदम आहेत, तेजस भांबरे आहेत, भीमराव बंडगर आहेत, संकेत थोपटे आहेत, सागर टेमकर आहेत, मीना मस्तूद मॅडम आहेत, सचिन मोरे, राम जोशी सर आहेत. राम जोशी सर हे धारूर केज बीडचे आहेत आणि राम जोशी सरांनी मला एकदा फोन केला होता, सिनियर व्यक्तिमत्व आहे, चांगलं एक बोलकं व्यक्तिमत्व आहे. राम जोशी सरांनी फोन केला आणि मला म्हणाले की हॅलो मी आर जे बोलतो, कारण ते राम जोशी आहेत ना ते आर जे होते. नंतर चब्बू कळशे आहेत, सुषमा माळी मॅडम आहेत, गणेश मस्के सर आहेत, माऊली काकडे आहेत, प्रिन्स बनसोड आहेत आणि दादासाहेब तिडके आहेत. हे बरेचसे नावं याच्यात राहिले असतील, प्लीज राग मानू नका, मला काही नावं जे टपाटप दिसले आहेत मला त्यामध्ये ते घेतलेले आहेत. तर मित्रांनो असं मलाही प्रोत्साहनाची गरज असते. तर चांगलं वाटला व्हिडिओ तर चांगले कमेंट करा, वाईट वाटलं त्यात मला सांगा की अशी सुधारणा करा म्हणून. बऱ्याच जणांनी सांगितलं तर व्हिडिओ क्लॅरिटीचा विषय आहे, तो त्यावर मी थोडं काम करतो आहे. ऑडिओ जे कमी जास्त असतो आपल्या व्हिडिओला ते देखील त्याच्यावर देखील काम करतो आहे मी, कारण मी प्रोफेशनल व्हिडिओ मेकर नाही आहे. आता हा जो कॅमेरा हा मी नवीन घेतलेला मोबाईल आहे त्याचा कॅमेरावरून आपण व्हिडिओ शूट करतो आहे. प्रोफेशनल कॅमेरा DSLR कॅमेरावर आपल्याकडे काही नाही आहे. आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट आपल्याला एवढीच करायची की आपल्याला कुठल्या विषयावर टॉपिक हवा आहे, मी त्याचा अभ्यास करेल. जे माझे
काही मित्र आहेत राहुरी कृषी विद्यापीठात आणि कोल्हापूरमध्ये देखील आहेत, जे माझे क्लासमेट्स आहेत आणि जे आता डॉक्टरेट केली त्यांनी एम एस सी अग्री करून, त्यांच्या संपर्कात मी असतो, त्यांच्याशी चर्चा करतो मी बऱ्याच वेळा, आणि जे काय माझा अभ्यास असेल, जे काय माझ्यात माहिती असेल की शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये जाऊन आम्ही तिघं डिस्कस करतो अगोदर, कुठलाही व्हिडिओ बनवायचे अगोदर बाळाजी ठेमेकर, नितीन कोटमेसर आम्ही कॉन कॉलवर बऱ्याच वेळा डिस्कस करतो, आणि त्यानंतर आम्ही व्हिडिओचा टॉपिक ठरवून त्या व्हिडिओमध्ये आम्ही कंटेंट टाकू, तो व्हिडिओ तुमच्यासमोर आणत असतो. याच्यामध्ये फक्त माझी एकट्याचीच मेहनत नाही, तर या नितीन कोटमेसर आणि बाळाजी ठेमेकर यांचा देखील खूप मोठा सहभाग असतो. पण व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा ते पडद्याच्या मागं असतात, कधी मी पडद्याच्या मागं असतो, कधी हे लोक पडद्याच्या मागं असतात, पण उद्देश आमच्या तिघांचा, थिंकिंग माइंड टीमचा हाच आहे की शेतकऱ्यांपर्यंत, त्या शेतकऱ्यांपर्यंत ज्यांची जमीन जिरायती आहे, ज्यांचे जे अल्पभूधारक आहेत, त्यांच्यापर्यंत शेवगा शेतीची आत्तापर्यंत माहिती भेटत नव्हती पाहिजे तशी, ती माहिती देण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करणार आहोत. शेवटचं वाक्य बोलतो आणि व्हिडिओ कट करूयात. आपलं एक नवीन चॅनल आपण चालू केलेलं आहे, सेंद्रिय शेती थिंकिंग माइंड आरजी. या चॅनलात आपण दोन व्हिडिओ टाकले गेले आहेत. एक हा व्हिडिओ होता की नैसर्गिक पद्धतीनं, सेंद्रिय पद्धतीनं ह्युमिक ॲसिड कसं तयार करायचं, हा एक व्हिडिओ आहे. आणि सर्व प्रकारच्या आळीवर सेंद्रिय कीटनाशक कोणतं आहे, असे दोन व्हिडिओ आत्तापर्यंत या व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला अपलोड झालेले आहेत. या यूट्यूब चॅनलची लिंक आहे, ती लिंक मी या व्हिडिओच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्स मी टाकलेली आहे, त्याला तुम्ही क्लिक करा आणि या व्हिडिओला व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या यूट्यूब चॅनलवर सेंद्रिय शेतीवर सर्व व्हिडिओ येणार आहेत. शेवगा शेती नाही, सेंद्रिय शेतीवर सर्व व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील. या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.